वाढीव घरपट्टीचा विषय प्रधान सचिवांकडे गेला असून मनपा आयुक्तांची मंत्रालयात लवकरच बैठक होणार असून त्यात काय निर्णय होतो यासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती महापौर प्रतिभा चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. विज्वल, महापौर पदांसह नगरसेवकांचा कार्यकाळ संपण्याचा शेवटचा दिवस असल्याने महापौरांनी महापौर दालनात पत्रकारांशी संवाद साधत त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांची माहिती दिली आहे. भाजपातील वरिष्ठ नेते धुळेकर जनता व पत्रकारांच्या सहकार्यानेच माझ्या कार्यकाळात चांगली कामे करता आली. तसेच आस्था संयम रोजगार संस्थेसह काही वादग्रस्त कामांचा ठेका रद्द करण्यात आला असून त्या कामांची देखील चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. कार्यकाळ मिळालेला होता तो फार कमी अल्प कार्यकाळ मिळाला, 10 महिन्याचा कार्यकाळ मला मिळालेला आहे. आणि ह्या 10 महिन्याच्या कार्यकाळामध्ये जे जे चांगलं धुळे शहरातील जनतेसाठी करता येईल, ते जे जे चांगले विषय मी मार्गी लावलेले आहेत माझ्या कार्यकाळात, त्याच्यासाठी मी आज सगळ्या आपल्या पत्रकार बंधूंना चहा पान व आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्याला सगळ्यांना इथे बोलवलेलं होतं. या संदर्भामध्ये मी मला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे वर्षभर 10 महिन्याच्या कार्यकाळात त्या सगळ्यांची मी मनापासून खूप खूप आभार मानते. आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांच्या मनापासून आभार मानते की ज्यांच्या आशीर्वादामुळे मला महापौर होण्याची जी संधी मिळाली ते भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांच्या स्थानिक आणि वरिष्ठ त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली. या कार्यकाळामध्ये माझ्याकडून चांगलं काम करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. मी जे काम करते त्या कामामध्ये 80% समाजकारण आणि 20% राजकारण, म्हणजे राजकारण जवळजवळ माझ्या कामामध्ये नसतं शक्यतोवर. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.